उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा लोहारा विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात शिवसेना, काँग्रेस, मनसे, वंचित आघाडीचे गायकवाड आणि अपक्ष उमेदवार भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमरगा लोहारा विधानसभा निवडणूक रणांगणानं आता चांगलाच पेट घेतलेला दिसून येतोय. प्रत्येक उमेदवारानं भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय. याप्रसंगी माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती दिसून येत होती. तर शिवसेनेच्या शक्ती प्रदर्शन रॅलीत माजी खासदारांसह शिवसेना ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड, आरपीआयचे सुभाष सोनकांबळे, शिवसेना पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. पण भाजपचा एकही पदाधिकारी यावेळी दिसून येत नव्हता. तर मुरुम बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, पंचायत समिती सभापती राजेसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, काँग्रेसचे उमेदवार दिलीप भालेराव यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनानं उमेदवार अर्ज दाखल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जालिंदर कोकणे यांनी बहुसंख्य कार्यकर्त्यांसह बैलगाडीतून रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंखे, शहराध्यक्ष राजू चुंगे यांच्यासह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमाकांत गायकवाड यांनी भव्य मिरवणूक काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. चांगल्या प्रकारचा आराखडा या ठिकाणी आम्ही तयार केलेला आहे. त्या माध्यमातून तालुक्यातील सर्व बेरोजगारांना गाव पातळीवरती रोजगार निर्माण करून दिला जाईल. त्याचबरोबर जे बचत गट गावामध्ये आहेत त्यांना सक्षम करणे आणि गावातल्या गावात रोजगार निर्मिती करणे. आता आपणच मला सांगा की गेल्या 15 वर्षापासून 20 वर्षापासून या ठिकाणी उमरगा शहरामध्ये, उमरगा तालुक्यामध्ये MIDC आहे. आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काय मी गट केले मी सीमध्ये असताना, आज ते गटसुद्धा MIDC मधल्या उद्योगापेक्षा सक्षम उद्योग करत आहेत. म्हणजे काही लोकांनी फक्त प्लॉट घेण्याकरता MIDC मध्ये उद्योग सुरू केलेले आहेत. त्याच्यामुळं ही बाब खोडून काढली पाहिजे आणि आमदार काय करू शकतो हे मला दाखवायचं आहे. तालुका होत आहेत मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद हा दुष्काळग्रस्त आणि मागातलेला जिल्हा म्हणून म्हणतो, त्या तसाच लोहारा हा उस्मानामध्ये अतिशय मागातलेला तालुका असं काही लोक म्हणतात. ते चित्र प्रामुख्याने बदलायचं आहे. आज माकणी डॅम हा लोहारा तालुक्यामध्ये आहे. 17 किलोमीटर शहरापासून अंतरावरती हा डॅम आहे. जेव्हापासून डॅम झाला तेव्हापासून 22 खेडी योजना, त्या अंतर्गत निलंगा असेल, उमरगा असेल, औसा असेल, औसाला गेल्या महिन्यामध्ये पाणीपुरवठ्याची योजना मंजूर झाली. परंतु 17 किलोमीटरपासून अंतरावर असणाऱ्या लोहारा शहरामध्ये ज्या लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, जे शेतकरी स्थलांतरित झाले, जे शेतकरी बाधित झाले, ज्यांचं आर्थिक नुकसान झालं, अजूनही काही लोकांना त्याचा मोबदला भेटला नाही, असा डॅम आमच्या तालुक्यामध्ये असताना लोहारा शहर, जवळपास 20,000 लोकसंख्येचं लोहारा शहर, ह्या शहराला या गेल्या उन्हाळ्यामध्ये आत्तासुद्धा 15 ते 20 दिवसाला पाणी येतं. आणि विद्यमान आमदारांनी असं म्हटलं होतं की पाणी पुरवठा जर मी नाही केला तर मत मागायला मी येणार नाही, त्याचा जाब नक्कीच लोक येणार या ठिकाणी विचारणार आहेत. तर पाणी पुरवठा लोहारा शहराला करण्याकरता मी नक्कीच प्रयत्न करेन. घेतो आपण बघताय की सोलापूर ते औरंगाबाद हा 4 लेन फक्त 2 वर्षामध्ये पूर्ण झालेला आहे. आणि आपलं सोलापूर ते हैदराबाद जे 4 लेनचं काम चालू आहे, गेल्या 6 ते 7 वर्षापासून प्रलंबित पडलं आहे. जवळपास 35 ते 40 व्यक्तींनी आतापर्यंत जीव गमावलेला आहे. याला तत्कालीन सर्व पदाधिकारी जबाबदार आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जर आळा उठला असता तर संबंधित कंत्राटदारांनी तत्काळ काम पूर्ण केलं असतं. आपल्याला माहित आहे की याच गावातील, याच शहरातील, उमा शहरातील 2 सख्खे बंधू, साळुके बांधू अपघातामध्ये या ठिकाणी त्यांचा निधन झालं, त्या कुटुंबावरती काय भीतली असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शहरात सुद्धा या स्वच्छतेची व्यवस्था फार बिकट आहे. सार्वजनिक बसस्थानक जर इतर ठिकाणी कुठेही शौचालयाची, पाण्याची, स्वच्छतेची व्यवस्था नाही. जर एखादी आमची भगिनी गावातून जर इथं आल्याशी शासकीय कामाकरता, तर त्या भगिनीला दिवसभर तसंच पत्तीविधी जरी आला तिला कुठं जाता येत नाही. ह्या ज्या बेसिक गोष्टी असतील शहराला, या सुद्धा शहराला 2 ते 3 दिवसाला पाणी मिळतं. आणि इथं नगर परिषद असेल, पंचायत समिती असेल, इथं सतत सोयीचं राजकारण आहे. एकमेकाला ऍडजस्ट करून घ्यायचं, फक्त राजकारणापुरतं, निवडणुकीपुरतं आरोप प्रत्यारोप करायचं आणि पुन्हा आपण सगळे दोघं भाऊ अख्खं शहर जिल्हा वाटून खाऊ अशी भूमिका झाल्यामुळं हा तालुका आणि लोहार तालुका, हे दोन्ही तालुके, छोटे मोठे लहान बंधू जे आहेत, मोठा बंधू उमरगा आहे, छोटा बंधू लोहार आहे, हे दोन्ही तालुके विकासाच्या व्याख्येपासून फार दूर गेलेले आहेत. आणि एक आमदार काय करून दाखवू शकतो हे मला दाखवायचं आहे. फक्त जनतेने प्रामाणिकपणे आमच्यावरती विश्वास ठेवावा आणि नक्की आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. एवढंच मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व मतदारसंघातील सुजाण नागरिकांना, मतदारांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो. शहरातील नो चॅलेंज ग्रुपच्या वतीनं संस्थापक अजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष उमेदवार म्हणून दुचाकी वाहनांचा मेकॅनिक सुभाष कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. विधानसभेमधून नो चॅलेंज ग्रुप बहुउद्देशीय सामाजिक संस्था
संस्थेचे आमचे वरिष्ठ नेते माननीय अजयभाया वाघमारे यांनी एका सर्वसाधारण कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन हे एक सिद्ध करून दाखवलेलं आहे की एक सर्वसाधारण कार्यकर्ता देखील आमदार होऊ शकतो, तालुक्याचं नेतृत्व करू शकतो. मोठा प्रश्न बनला आहे रोजगाराचा. तसेच राहिलेली गोष्ट स्वच्छताची, उमरग्यामध्ये जर बघितला तर तुम्ही गटार रस्त्या रोडनं बघा, तुम्ही सगळीकडे गटार तुंबलेले आहेत, तिथं लक्ष कोणाचं नाही आहे. तरी मला सर्वात प्रथम आपल्या उमरग्यामध्ये हे काम करून दाखवायचं आहे आणि येशीमध्ये फिरणाऱ्यांना ह्या प्रश्न ह्या समस्या त्यांना जाणवणार नाहीत, त्यामुळे ह्याच्यासाठी एक सर्वसाधारण माणूसच लागतो. आणि साधारण कार्यकर्त्याला जनतेनं तर प्रतिसाद द्यावाच द्यावा, कारण आता आमचं असं ठरलेलं आहे की ह्यावेळेस आम्ही आमच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी 100% सगळ्या कृती पूर्ण करणार. त्यासाठी आमचा उमेदवार ह्यावेळेस 100% तर उमरगा लोहारा तालुक्यातील शेकडो समर्थक युवकांच्या उपस्थितीत अजय वाघमारे यांनी आपल्या समर्थक सुभाष कांबळे या एका मेकॅनिकचा उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारीवर आपला हक्क बजावलाय. या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात उमरगा पोलीस निरीक्षक सुभाष चाटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद.